नमस्कार, मी ऐश्वर्या खेडेकर, दीपवाहिनी परिवारातर्फे तुम्हा सर्वांना अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। श्री राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती 22 जानेवारी रोजी म्हणजेच आज सकाळी 11 वाजता खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शोभायात्रा काढण्यात आली। या यात्रेमध्ये प्रभू श्री रामाच्या पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण खेडवासीय एकत्र दिसून आले। सदर मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी श्रीरामाचा रथ हिसार हरियाणा येथील 10 फूट राम भक्त हनुमान घोडे तसेच उंट यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। सर्व धर्माभिमानी नागरिकांनी विविध वेशभूषा साकारत या शोभायात्रेत आपला सहभाग दर्शवला। शिवाय गोड म्हणून सर्वांना साखर वाटप करण्यात आली। तर खेड मधील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने देखील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी दीपवाहिनीचे सर्वे सर्वा रोटरी स्कूलचे चेअरमन आणि विश्व हिंदू परिषद उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बिपिन दादा पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभू श्रीरामाचं पूजन करण्यात आलं आणि हा कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला। राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल खेड मधील श्री शंकर मंदिरामध्ये कार्यक्रम संपन्न झालाय। माहेश्वरी समाजाच्या वतीने तळ्याचे वाकडी येथील शंकर मंदिरामध्ये सर्वांनी एकत्र येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना निमित्त कार्यक्रम साजरा केला। यावेळी प्रभू श्री राम, माता जानकी आणि श्री लक्ष्मणासोबत हनुमानाची वेशभूषा साकारत राम नाम जप करण्यात आला। उपस्थित सर्वांनी राम आयंगे या गाण्याच्या तालावर एकत्रित नृत्य करत हा आनंद सोहळा साजरा केला। आज राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती खेड शहर शिवसेना शिंदेगड यांच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। याची माहिती कुंदन सातपुते यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना दिली आहे। पाहूयात काय म्हणतात कुंदनजी सातपुते। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठे सोहळ्याच्या निमित्ताने खेड शहर शिवसेनेच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। हे आयोजन शंकर मंदिर खामतळे या ठिकाणी आपण संध्याकाळी 7 वाजता सुरू करणार आहोत। त्याचप्रमाणे सकाळी या ठिकाणी अयोध्येमधील लाईव प्रेक्षेपण त्या ठिकाणी आपण स्क्रीनद्वारे सर्व खेड शहरातील नागरिकांना रामभक्तांना आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत। तरी खेड शहरातील सर्व रामभक्त तसेच हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की आपण या सर्व सोहळ्याचा आनंद आपण स्वतः सहभागी होऊन घ्यावा व संध्याकाळी 7 वाजता महाप्रसादासाठी आपण उपस्थित राहावे। तसेच शहरामध्ये सर्व मंदिरांमध्ये संध्याकाळचं व सकाळच्या आरतींचं नियोजन सर्व मंदिर व्यवस्थापनाने केलेलं आहे। त्या ठिकाणी देखील आपण सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हा उत्सव आपल्या श्रीरामप्रभूंच्या जो मूर्तीची स्थापना आहे त्याचा सोहळा आपण जल्लोषात आणि मोठ्या आनंदाने साजरा करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। वळूया पुढच्या बातमीकडे। खेड शहर आणि ग्रामीण परिसरातील सर्व व्यापारी आणि व्यावसायिक बंधूंना खेड व्यापारी संघटनेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलंय। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपल्या दुकानाचे मुख्य बोर्ड म्हणजेच दुकानाच्या पाट्या या स्थानिक भाषेत म्हणजेच मराठीत असणं बंधनकारक असणार आहे। या संदर्भात आपल्या संघटनेला स्थानिक प्रशासनाकडून सूचना देखील प्राप्त झाल्या, त्यामुळे संघटनेच्या वतीने सर्व व्यापारी बांधवांना विनम्र विनंती करण्यात आली आहे की न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान न करता आपले बोर्ड हे त्वरित मराठी भाषेत करून घ्यावे। या आवाहनानंतरही आपण आवश्यक बदल न केल्यास कारवाई झाल्यास खेड व्यापारी संघटना कोणत्याही प्रकारची मध्यस्थी करणार नाही, तरी आपण सहकार्य करावे आणि आपल्या शेजारच्या तसेच जवळपासच्या व्यावसायिकांना देखील या निर्णयाबाबत माहिती द्यावी असं खेड व्यापारी संघटनेच्या वतीने आता सांगण्यात आलंय।
सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद बुटाला उर्फ भाऊ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. काल 21 जानेवारी रोजी खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश दादा कदम यांच्यासोबत माजी नगरसेवक पप्पू चिकणे आणि कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. बिरमणी येथील कोट्यवधी विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ संपन्न झालाय. आमदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते सदर समारंभ पार पडला. यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख शंकरजी कांगणे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, तालुका संघटक महेंद्र भोसले, तालुका सचिव शांताराम मस्कर, माजी सभापती रामचंद्र आईंकर, विभाग प्रमुख शेखर यादव यांच्यासह सरपंच, उपसरपंच, शाखा प्रमुख, शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आता पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे खेड तालुक्यातील घेरा पालगड या गावातील दोघा जणांवरती मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर वाद हा दारूच्या कारणावरून घडला असल्याची नोंद करण्यात आली आहे. फिर्यादीच्या पाठीमागून येत संशयित दोघा आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात काठी मारत तर पाठीत लाथ मारत फिर्यादीला जखमी केल्याप्रकरणी या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. तरी सदर गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा 21 जानेवारी रोजी खेड तालुक्यातील हेदली या गावात उत्साहात संपन्न झाल्या. कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेमध्ये एकूण 130 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी बोलताना इंधन दरवाढीमुळे हे सरकार जनतेला पुन्हा बैलगाडीवर बसवेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.